पद्मशाली शिक्षण संस्था संचालित विडी घरकुल भागातील मातोश्री जानाबाई बिटला प्रशालेत विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांना या शिबिराचा समारोप करण्यात आला। यावेळी सोलापूर आकाशवाणी केंद्राचे केंद्र प्रमुख राजेंद्र दासरी हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले, तर पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। संस्थेच्या सहसचिव संगीता इंदापुरे, विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल, विजयकुमार गुल्लापल्ली, स्वरांजली चॅनलच्या निवेदिका रेणुका बुधाराम, स्मृती ऑर्गॅनिक्सचे AGMHR कमलाकर गज्जम यांची देखील प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। राजेंद्र दासरी यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं महत्त्व सांगितलं। अभ्यासासोबतच आपल्या कौशल्याचा विकास करण्यासोबतचं आवाहन करण्यात आलं। प्रशालेत घेण्यात आलेल्या या उपक्रमांचं कौतुक केलं। रेणुका बुधाराम यांनी प्रशालेत घेतलेल्या तेलुगू भाषा वर्गाचं कौतुक केलं। दशरथ गोप यांनी अध्यक्षीय समारोपातून उपस्थित सर्व पालकांना आपल्या पाल्या शिक्षणापासून वंचित न ठेवता त्यांच्या आवडीनुसार शिक्षण देण्याचं आवाहन केलं। अभिमान वाटतो आपल्या शिक्षण संस्थेच्या अनेक शाखातून घेतलेले विद्यार्थी आज जगभरात कुठल्या एका देशामध्ये आपले विद्यार्थी नाहीत असा एक देश राहिलेला आहे। त्यामुळे आपल्या भागातून मी तुम्हाला पालकांना माहीत आहे अनेक विद्यार्थी आपल्या शाळेतून आजूबाजू शाळेतून घडून अनेक आपल्या स्किलप्रमाणे त्यांनी आज पुण्याला म्हणा, अनेक IT क्षेत्रात म्हणा, बेंगलोर म्हणा, बॉम्बे म्हणा, अनेक क्षेत्रात नावाजलेले आहेत आणि गाजू लागले शिकतात। त्यामुळे मला पालकांना पुन्हा पुन्हा हेच दिले, पैशासाठी शिक्षणाची कुठलीही सोय नाही असं सांगू नये। ज्या मुलात जे शिकण्याचं त्या मुलांना दहावीनंतर विचारायचं तुला कुठलं आवड आहे। या शिबिरामध्ये संस्कृत श्लोक पठण, तेलुगू भाषा वर्ग, स्पोकन इंग्लिश वर्ग, मेहंदी रांगोळी प्रशिक्षण सोबतच बालनाट्य नृत्यकला शिबिराचा समावेश होता। प्रशालेच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं। कोरोनामुळे जवळपास 2 वर्ष आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळालेली नव्हती, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रशालेच्या मुख्याध्यापिका शारदा गोरट्याल यांनी दिली आहे। या प्रशिक्षण शिबिरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थी अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते। त्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम पाहण्यासाठी पालक आणि परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या शिबिरात संस्कृत श्लोक पठण करीता प्रशालेतील सहशिक्षिका हेमलता चुलबेरी, तेलुगू भाषा वर्गाकरिता प्रशालेतील पालक स्वाती कोटा, नाट्य शिबिरासाठी प्रसाद विभूते, ओमप्रकाश साळुंके, स्पोकन इंग्लिश करिता सारथी फाउंडेशनचे विठ्ठल वंगा, रांगोळी मेहंदीकरिता प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी लक्ष्मी भूषण, प्रतिभा भूषण, श्रुती गंडी यांचं मार्गदर्शन लाभलं। समारोपाच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पथनाट्य, मोबाईलचे दुष्परिणाम, अंधश्रद्धा इत्यादी विषयांवर प्रबोधनपर नाटिका, संस्कृत श्लोक, तेलुगू वचन, लावणी आणि विविध नृत्यांचं उत्कृष्ट सादरीकरण केलं। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील शिक्षक अशोक सरगम, जालिंदर शिंगण, संतोष पवार, सुरेश पुप्पल, अभिष भानप, उस्मा शेख, अविनाश अडम, वनदेव खडके यांनी परिश्रम घेतलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पद्मावती वल्लाळ, शीतल सगम, श्रुतिका गुन्नाल यांनी केले, तर आभार प्रदर्शन अशोक सरगम यांनी मानले।